की ज्यांना ट्रेंडी आणि क्लासी लुक तर हवे आहेत, पण त्याचसोबत स्ट्रेटनिंग, आयनिंग किंवा हेअर पिन्सचा वापर करून कोणत्याही हेअरस्टाईल्स करायच्या नाही आहेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हेअरस्टाईल नंबर 1. आता ही जी हेअरस्टाईल आहे ही तुम्हाला इझिली करता येईल आणि त्यापेक्षा ही आपण रोज घरी करतो. आता तुम्ही म्हणाल अशा कोणत्या हेअरस्टाईल्स आहेत ज्या आपण रोज घरी करतो, तर आपण आज करणार आहोत मेसी बन. आता मेसी बन करायला आपण खूपदा सलॉन्समध्ये जातो, काही वेळेला आपण कोणत्या असे पिन्स वगैरे किंवा सेटिंग स्प्रे वगैरे वापरतो, ज्यामुळे आपले केस खराब होतात ते होतात, पण एवढे सगळे पिन्स केसांना लावल्यावर आपले केस डॅमेज होतात, हेअर फॉल होतो. पण आपण आज जो मेसी बन करणार आहोत त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एखादी स्क्रंची. आता स्क्रंची किंवा रबर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. बघूयात की मेसी बन कसा बांधायचा. आता मेसी बन बांधताना तुम्हाला सिंपल गोष्ट करायची आहे की अशा प्रकारे तुमचे जे हेअर्स आहेत ते पाठी एकत्र घ्या. जसं आपण पोनी बांधतो किंवा ज्या प्रकारे आपण काही वेळेला आंबेडा बांधतो तसंच घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही आता आपण ज्या वेळेला आंबेडा बांधतो त्यावेळेला आपण हे राऊंड शेप करतो, ओके. पण इथे तुम्हाला असं न करता हे अशा प्रकारे या साईडला करून तुमचा जो कोणता स्क्रंची आहे तो तुम्ही करू शकता. तर तुम्ही बघू शकता
की जर माझ्यासारखे लांब केस आहेत तर ऑब्व्हियसली खूप प्रॉब्लेम होतो हेअरस्टाईलिंग करताना. आणि हे खूप इझी आहे, म्हणजे ह्या गोष्टी अगदी तुम्ही कुठेही बसून कुठेही केव्हाही करू शकता. लिटरली ट्रेनमध्ये बसलात, गाडीमध्ये बसलाय किंवा कुठे ट्रॅव्हल करताय आणि तुम्हाला असं इझिली पटकन तयार व्हायचं आहे, मीटिंग्स आहेत, काही इम्पॉर्टंट प्रोजेक्ट्स आहेत आणि तुम्ही रेडी आहात या हेअरस्टाईल्समध्ये. सो ही आहे आपली हेअरस्टाईल नंबर 2. हेअरस्टाईल नंबर 2 कोणती होती आणि ती होती आपली ही इझी केवईंग ट्रीट. आता आपण जी बघणार आहोत ती हेअरस्टाईल नंबर 3. आता म्हणजे जर तुम्ही माझ्या इतक्या लेझी असाल, आणि ऑब्व्हियसली मी केसांच्या बाबतीत खूप लेझी आहे कारण का मला नाही आवडत धाव्या हेअरस्टाईल करायला, पण काही वेळेला असं होतं की आपल्याला मीटिंग्सला जायचं असतं आणि त्यावेळेला आपण असे खुले ओपन हेअर्स घेऊन नाही जाऊ शकत कारण ते अनप्रोफेशनल वाटतं. त्यावेळेला ही इझी लेझी ट्रिक जी आहे ती खूप कामाला येते. आणि काही वेळेला ना असं होतं की आपल्याला केस हेअर वॉश करायचा नसतो, जसं की थंडीत खूप वेळेला आपल्याला हेअर वॉश नसतो करायचा, पण मग आपले हेअर्स ऑइली होतात, ग्रीसी होतात. आणि आता जी ही हेअरस्टाईल आहे ह्याचा फायदा हा आहे की तुमचे जर ऑइली आणि ग्रीसी हेअर्स आहेत आणि तुम्हाला हेअर वॉश नाही करायचा एखादा दिवस, तर तुम्ही या ऑइली आणि ग्रीसीनेसचा वापर तुमच्या हेअरस्टाईलसाठी करू शकता. एकदम बेस्ट आहे. सो बघूयात की ती थर्ड हेअरस्टाईल का आहे. तर जसं की मी ही ट्रेक वापरते ज्यावेळेला मला कोणत्या इम्पॉर्टन्स मीटिंग असेल, तर यासाठी तुम्हाला स्क्रंचीजची गरज लागणार नाही आहे, पण तुम्हाला लागणार आहेत असे हे छोटे छोटे क्यूटसे लिडिलचे पिन्स. हे जे ब्लॅक पिन्स भेटतात कुठेही भेटतात आणि लेडीजना आता माहिती आहे ट्रेनमध्ये पण भेटतात. सो असे पिन्स लागणार आहेत. काय करायचं आपल्याला की हे यासाठी तुम्हाला मिडल पार्टिशन पाडावं लागणार आहे, म्हणजेच की जे तुमचं हे फोरहेड असतं ह्याच्यामधनं हे मिडल पार्टिशन. आणि जेवढ्या तुमचे हेअर्सचा जो एरिया आहे, जो तुम्हाला जेवढा तुम्हाला वाटतो तेवढा या कानाच्या मागून इकडे पिन नंबर 1 पिन नंबर 2 आणि माझे हे एक्सेस हेअर आहेत ते बाहेर. त्यानंतर सेम फ्रॉम अपोजिट साईड या हेअरस्टेल्स किती इझिली होतात हे तुम्ही बघू शकता, म्हणजे काही असं कष्ट नाही घ्यायचं त्याच्यात तुम्हाला. 1, 2, 3, 4 असे पिन्स इथे लावले, इथे पिनअप केलं. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून पिन्सही वापरू शकता. आणि तुमच्या ग्रीसी आणि ऑइली लुक्स, म्हणजे हेअर्सचा वापर करून, तुमच्या ग्रीसी आणि ऑइली हेअर्सचा वापर करून तुमची एकदम क्लासी आणि बॉसी अशी हेअरस्टाईल तयार झाली आहे. हे तुम्ही केसं पुढे हव्यात तर पुढेही घेऊ शकता, पाठी ठेवायचं पाठीही ठेवू शकता. आणि तुम्ही तुमच्या मीटिंगसाठी, इम्पॉर्टंट प्रोजेक्टसाठी एकदम रेडी आहात. कोणाला वाटणारच नाही की तुमचे ऑइली आणि ग्रीसी हेअर्स होते. सो हे होतं लुक नंबर 3. आणि 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 जर असे लुक्स, हे जे लुक आहे, जे थर्ड लुक आहे, हे तुम्ही नुसतं ऑफिस वेअरला नाही तर तुम्ही पार्टी वेअर्सलाही करू शकता. म्हणजे तुम्ही मध्ये मांगटिका लावताय, बिंदी लावताय, फेस्टिव्ह सीझन्स असतात त्यावेळेला जर तुम्ही गजरा लावताय तर त्यावेळेलाही तुम्ही हे लुक क्रिएट करू शकता. सो आपण बघितलं की थोडक्यात आणि एकदम इझी वेमध्ये कशाप्रकारे आपण 3 हेअरस्टाईल बघितल्या. एक म्हणजे मेसी बन, दुसरा की सिम्पल ब्रेड, आणि हा आता थर्ड की ऑइली आणि ग्रीसी हेअर्स जर तुमचे आहेत तर त्याचं तुम्ही क्विक अशी हेअरस्टाईल कशी करू शकता. तर अजून अशा कोणत्या हेअरस्टाईल्स आहेत, कोणत्या प्रकारच्या हेअरस्टाईल्स आहेत किंवा कशा हेअरस्टाईल तुम्हाला बघायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. यामुळे आमच्या नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील.